नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील चोवीस तासातला राज्याचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूया तर सध्या पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम जोरदार ते विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सध्याच्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन अरबी सागराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र त्याचबरोबर बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याने दक्षिण भारताकडील राज्य केरळ कर्नाटक गोवा तामिळनाडू त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कोकणी किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार ते विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासामध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे सर्वसाधारण या पावसाचा जोर आज रात्रीनंतर आणि उद्या दिवसभर असण्याची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कशा पद्धतीचं राहील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवात करूया आपण गोवा राज्यापासून तर गोवा राज्याचा जर विचार केला तर गोवा पणजी पोंडा राजापूर त्याचबरोबर सावंतवाडी या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज पुढच्या काही तासामध्ये हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर बेलकार साखरपा त्याचबरोबर मलकापूर पोरला कोल्हापूर जिल्हा त्यानंतर कोडोली निपाणी इस्लामपूर साखरपा मागजान रत्नागिरी जिल्हा सर्वत्र दापोळी गुवागर खेड चिपळूण पाटण प्रतापगडमध्ये पावसाचा जोर मध्यम जोरदार आहे त्याचबरोबर गोरेगाव दिवेघर रोहा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे त्यानंतर लवासा पेन खोपोली कामशेत नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे व सर्वत्र जोरदार वाऱ्यासह सर ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे बार्शी करमाळा जामखेड बीड जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार तर त्यानंतर इकडे दौंडमध्ये बारामतीमध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील व सर्वत्र ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे जत कर्नाटक आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यांमध्ये देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कुची ताजगाव विटा मायानी वडूज सांगोले जत पंढरपूर अकलूज पिलाव कुर्डवाडी इंदापूर परांडा बार्शी वैराग करमाळा कर्जत श्रीगोंदा दौंडपर्यंत मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे व सर्वत्र ढगाळी वातावरणासह जोरदार वारे वाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी या ठिकाणी मध्यम जोरदार तर नंदुरबार धुळे साक्री जरगाव त्यानंतर पारोळा चोपडा या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी जोरदार वाऱ्यासह सर्वत्र ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे खामगाव चिखली लोणार वाशिम अमरावती अकोला भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी ढगाळी वातावरणासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे या पावसाचा परिणाम मित्रांनो कर्नाटक आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये जास्त होण्याची शक्यता आहे कारण की कर्नाटक राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये देण्यात आलेला आहे आणि याचा कुठेतरी परिणाम राज्याच्या काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये होण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असण्याची शक्यता आहे तर हा होता मित्रांनो येत्या चोवीस तासातला राज्याचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती आहे कमेंटमध्ये काढावा आणि असेच नवनवीन ना हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार